आमच्या ऑफिस विद्यार्थी कार्यालयामध्ये फॉर्म पाडले. बहुसंख्य संख्येने येऊन मला आपला आशीर्वाद आणि आपलं सहकार्य आणि आपलं प्रेम द्यावं ही विनंती आणि मला जो प्रफॉर्मन्स चाललेला आहे माझा सकाळपासून काम करून सभा बसल्या पासून, पण मला एक गोष्टीचा खूप आनंद आहे की जनता जात्राने आपलं स्वागत करतात, लोकांचा जो सहभाग आहे म्हणजे मी सुरुवातीपासून सांगते, जर 6 महिन्यापासून माझं जो बोलणं ऐकलं असेल तुम्हाला जाणवत असेल, मी एक गोष्ट बोलली आहे की यावेळीची जी लढाई आहे ते भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारताचे लोक. आज लोकांनी ठरवलेलं आहे की जे आहे या ठिकाणी जे सगळं चाललेलं आहे, हे सरकारी खाली केंद्राची परिस्थिती असेल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या तऱ्हेने गलिच्छ करण्याचं काम असेल, हे लोकांना कुठेही रुचलेलं नाही. आणि त्यामुळे देशाच्या लोकशाहीसाठी मी सांगते सातत्याने लोकांना कळत संविधान बदलण्याची कशी त्यांची वेगळी वेगळी मार्गाने चाललेली आहे. त्यामुळे मला वाटतं की मला लोक आशीर्वाद देतील आणि सर्वांना माहिती की वर्षा गायकवाड कोण आहे, काम करण्याची पद्धत आहे आणि मला आशीर्वाद. म्हणजे एकीकडे तुम्ही प्रचार करताय, दुसरीकडे तुमच्या पक्षाकडे काही ते नाराज होत आहे, ते एमसीएला बैठक येत आहे, वर्षाताईंना उमेदवारी दिली म्हणून ते नाराज झाले असं कळत आहे, त्यांचा क्लेम होता असं त्यांचं म्हणणं आहे. मला माहित नाही कारण मी तर पब्लिक मिटिंग मध्ये कार्यकर्त्याची मिळते आलेले, मला या संदर्भात माहित नाही. मला नाही वाटत की कोणी पक्षाच्या म्हणजे आता आमची जी एक त्याबद्दल बोलते आता कोणाने कोणी मिटिंग केली मला एमसीए मध्ये माहित नाही, पण तशी मिटिंग कोणाचं नाव सांगितलं त्याच्याबद्दल नक्की उत्तर भाई जगताप होते, चंद्रकांत होते आणि यांची बैठक मुंबईचे अध्यक्ष असतील मला या बैठकी माहित नाही काही वाटत नाही. आम्ही कशाला मध्ये दिसले म्हणून कदाचित सांगितलं नसेल आणि मला नाही वाटत की हांडोले साहेबांना आता राज्यसभेचा खासदार आहे, भाई जगताप जे आहे ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत, एमएलसी आहेत आणि नसीम भाईशी बोलते तर नसीम भाईशी माझं वैयक्तिक नातं आहे, त्यामुळे कोणाला नाराज होण्याचा प्रश्नच नाहीये. मला नाही वाटत की नाराज होते, कदाचित ती बैठक वर्षा गायकवाडला सपोर्ट कसा केला गेला पाहिजे आणि कशा तऱ्हेने एकमेकांनी सहकार्य केलं पाहिजे म्हणून असेल. तुम्ही माहिती मी ऑलरेडी भेट घेऊन आले, मी त्यांना विनंती पण करून आलेले आणि मी त्यांना परवा पण फोन केलेला आणि काल पण फोन केलेला की बाबा तुम्ही फॉर्म भरणार आहे, तुम्ही मला आशीर्वाद द्यायला या, कारण माझे ते मोठे बंधू आहेत आणि ते नातं जे आहे ना एक दुर्दैवाने नात्याला राजकारणामध्ये आणून घ्यायला पाहिजे, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असं नातं आपल्या विषयी होतं. बिलकुल तर नाही, आम्ही जर त्यांचं स्वागत करायचं त्यांनी मला पाठिंबा दिला तर काय, म्हणजे असं आहे की मी आंबेडकर साहेबांना पण म्हणेल आणि नवा महिने पण म्हणेल की आजची लढाई कोणाची लढाई, ही देशाच्या संविधानासाठी लोकशाहीसाठी लढाई आहे, ही वर्षा गायकवाड वैयक्तिक लढाई नाही आहे, पहिल्या पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेला मी म्हणते की भारताचे लोक जर लोकशाहीमध्ये लोकच टिकले नाहीत आणि जर संविधान टिकलं नाही कसं राजकारण चालणार पुढच्या काळामध्ये, आणि सगळ्यात महत्वाची आहे की सगळी मंडळी जबाबदार मंडळी आहे, त्यांना माहिती आहे की सामाजिक समीकरणं काय चालली आहेत, आज सामाजिक सलोखा किती आवश्यकता आहे, एकतेची किती आवश्यकता आहे, अखंड किती त्रास आहे, प्रत्येक ज्यांना त्यांना हा देशामध्ये बदल वाटतं ते सगळ्यांनी मला सहभाग द्यावा आणि सहकार्य मी जर तुम्हाला सांग आता मी त्याचं नाव पण घेतलं की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे समाजाचे आमचे आदरणीय नेते आहेत आणि बाबासाहेबांची अन्याय म्हणून त्यांनी जर मला सहकार्य केलं किंवा मला आशीर्वाद दिला तर त्यात आश्चर्य वाटण्याची गोष्ट त्यांनी राहावं.